नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनील कृष्णा सुतार यांनी नेरूळ येथील वाधवा सोसायटी व आजूबाजूच्या परिसरातील काही समस्या घेऊन महापालिका उपायुक्त दादासाहेब चाबूसकर यांची भेट घेत या समस्या त्यांच्या समोर मांडल्या। यावेळी पाम बीच रोडवर असलेली झाडे उन्हाच्या तडाख्याने कोमजू लागल्याने पाम बीच रोडवर ठिबक सिंचन लावा, त्याचबरोबर रात्रीच्या वेळी काही अघटित कृत्य घडू नये यासाठी पाम बीच रेसिडेन्सी सोसायटीच्या बाहेर हायमास लाईट लावा, सेक्टर 4 नेरूळ जवळ सिग्नल बसवण्यात यावे, पाम बीच रोडवर नवीन कोरियन रोलिंग बॅरियर स्थापन करण्यात यावे अशी मागणी यावेळी सुनील सुतार यांनी केली। या व्यतिरिक्त महापालिकेला युआईस कंपनीच्या CSR प्रकल्पातून एक मल्टी स्पेशालिटी रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे देखील यावेळी जाहीर केले। नमस्कार, माझं नाव सुनील कृष्णा सुतार, भारतीय मोर्चा उपाध्यक्ष नवी जिल्हा। आज या ठिकाणी आवर्जून कमिशनर साहेब अभिजित भांगर साहेब आणि डेप्युटी कमिशनर चाबूसर साहेब यांना भेट दिली। भेट देण्याचा संदर्भ असा आहे की आज तुम्ही बघत असाल की स्वच्छ संरक्षण 2022 अनुषंगाने सर्व शहरामध्ये विविध ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे। मॉन्युमेंट लावणं, रेलिंग्स लावणं, लाईटिंग करणं आणि स्वच्छता राखणं, तर आज तुम्ही बघत असाल की मागच्या काही वर्षापासून नवी मुंबई सतत पहिला, दुसरा, तिसरा हा मान पटकवत आहे आणि कुठेतरी देशाच्या नक्षावर नवी मुंबईचं नाव झलकत आहे। मी पाम बीच सिटीजमध्ये राहतो, तर पाम बीच रोड येणं जाणं माझं ॲक्च्युली रोजच्या 2-3 राऊंड त्या ठिकाणी असतात। मी बघतो की त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झाडं आहेत, ती मेलेल्या अवस्थेत असतात। मी मागच्या वर्षी त्या ठिकाणी प्रोग्राम लावून वृक्षरोपण केलं, पण अपुऱ्या पाण्यामुळे, जसं पावसाळ्यात पाणी असतं त्याच्यानंतर एवढं कडक आता ऊन आहे, झाडांना पाणी भेटत नाही आणि टँकरने जे पाणी दिलं जातं ते टँकरने दिले पण एकाच फ्लोमध्ये त्या सर्व ठिकाणी जातं, त्याच्यामुळे काही झाडांना ते भेटत नाही, काही झाडांना ते भेटतं। म्हणून जर आपण बघितलं की इंटरनॅशनल, तुम्ही दुबईला गेला, दुबईलाही बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, पण त्यांनी ड्रिप इरिगेशन, मला आठवतं की इस्रायलला 2008 माननीय आमचे माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांची आमची व्हिजिट होती, त्या व्हिजिटमध्ये फिक्की याने त्या ठिकाणी ते प्रोग्राम लावले, तर ड्रीप इरिगेशनचं महत्त्व त्या ठिकाणी आम्हाला कळलं आणि ड्रीप इरिगेशन हा एकच पर्याय आहे। पूर्ण पाम बीच रोडला जर आपण तो पर्याय लावला तर असं टँकरने डिझेल पण इंधन पण जातं, पाण्याची वेस्टेज पण होतं। ड्रीप इरिगेशन झाल्यानंतर प्रत्येकाला तिबक सिंचनामुळे प्रत्येक झाडाला, प्रत्येक रोपट्याला त्या ठिकाणी पाणी भेटेल आणि कुठलंही रोपटं त्या ठिकाणी मरणार नाही। पुन्हा असा माझा एक दुसरा विषय आहे की ज्या रेलिंग्स आहेत त्या रेलिंग्स पाम बीचच्या, हा रोड एवढा म्हणजे आहे की ह्या रोडवर भरपूर अपघातही होत असतात, तर त्या रेलिंग्स आहेत त्या बऱ्याच तुटलेल्या आहेत। जेव्हा आपण नवी मुंबईचे सुशोभीकरण करत असतो त्यावेळेला ते रेलिंग तुटलेला दिसतं ते खराब वाटतं। दिल्लीवरून जे निरीक्षक येतात त्यांच्या निदर्शनाची हे बऱ्याच वेळेला आलेलं आहे की ते रेलिंग तुटल्या आहेत, कुठेतरी बेंड झाल्या आहेत। म्हणून नवीन कोरियन टेक्नॉलॉजी जे बॅरियर्स, जे प्लॅस्टिक रोलिंग बॅरियर्स लावतात, तुम्ही बघत असाल की आता फॉरेनमध्ये ही टेक्नॉलॉजी चालू झालेली आहे, त्यामध्ये प्लास्टिक रोलिंग बॅरियर्स विथ मेटल सपोर्ट, म्हणजे एखादी गाडी धडकली तर ते बॅरियर रोल होतात आणि ते बॅरियर तुटत नाही आणि त्याच कंडिशनमध्ये पुन्हा येतात आणि समोरच्या गाडीलाही त्यामध्ये दुखापत जास्त होत नाही। म्हणून ही बॅरियर सिस्टम आज आपण नवी मुंबई देशात नंबर 1 ची म्हणजे पुढचे वाटचाल चालू केलेली आहेत, त्याच्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी सुशोभीकरण चालू आहे। तर माझं असं म्हणणं आहे की ती बॅरियर्स हे लावणं फार गरजेचं आहे, तसं निवेदन मी आमचे DY कमिशनर आणि कमिशनर साहेबांना दिलेलं आहे। माझा तिसरा विषय असा आहे की आज पाम बीच रेसिडेन्सीच्या बाहेर रात्री म्हणजे 8-9 नंतर लाईट्स पुरेशा नाही पडत, त्याच्यामुळे भरपूर अंधार होतो, त्या ठिकाणी त्या कोपऱ्यामध्ये समाजकंटकांचा हायदोस चाललेला असतो। मी सांगितलं की त्या ठिकाणी जर हायमास लावला, लाईट पुरेशी असते, त्या मग हे असे घटक त्या ठिकाणी जमा होणार नाही आणि जे विपरीत कृत्य असतात त्या ठिकाणी ते होणार नाही, त्यासाठी मी हायमागचीही मागणी केलेली आहे। माझा दुसरा मुद्दा असा होता की हा ट्रॅफिक रिलेटेड मुद्दा आहे, पण मी महानगरपालिकेच्या लक्षात काय आणून दिलं याच्यानंतर मी ट्रॅफिक डिपार्टमेंटकडे पण जाऊन ही माझी रिक्वेस्ट मांडणार आहे की सेक्टर 4 नेरूळ वेलनेसचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी जर संध्याकाळी 7 बघितलं तर भरपूर वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणून संध्याकाळी 7 तुम्ही निघाला ना म्हणजे तुमची गाडी पास व्हायला कमीत कमी 20-25 मिनटं त्या तिथे लागतात, तर तिथं एक वाहतूक सिग्नल असावा ही माझी ही दुसरी या ठिकाणी मागणी होती।
पुन्हा एकदा मी नवी मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त दोघांना धन्यवाद देतो की त्यांनी कोविड काळामध्ये जी त्यांची कामगिरी आहे ती खरोखर म्हणजे नवी ॲज अ नवी मुंबईकर वी आर थँकफुल टू देम. त्यांनी खूप हार्डवर्क केलेलं आहे, दिवसाची रात केलेली आहे. आज म्हणून या ठिकाणी आपण आज शून्य या केसवर आहे आणि मास्क फ्री झालेलो आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब यांच्या 25 वर्षाच्या मेहनतीने या शहराला एक चांगलं रूप भेटलेलं आहे. आणि बेलापूरचे आमदार या ठिकाणी आज तुम्ही मास्क त्यांनी घेतलेला, नुकताच विरोधी पक्षाने देवेंद्र फडणवीस या साहेब अध्यक्षतेखाली स्मार्ट विलेज दिवाले विलेज त्यांनी हा सुंदर प्रोग्राम घेतला. म्हणजे शहर गावात त्या ठिकाणी नाईक साहेबांनी म्हटलेले की यार गावात शहर आली पण शहरात गाव कधी येणार. म्हणून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जे मंदाताईंनी घेतलेला हा स्मार्ट दिवाली विलेज उपक्रम मी खरोखर आमच्या दोन्ही आमदारांचे मनापासून धन्यवाद देतो. असे नेतृत्व लाभणं नवी मुंबईचा भाग आहे. पुन्हा एकदा मी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग यांचा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर त्यांचे निकटवर्तीय कॅप्टन सर्वर पाटणकर यांनी देखील सुनील सुतार यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनासंदर्भात माहिती देत त्यांच्या समाजसेवेचे कौतुक केले. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, टुडे आय कम अलॉंग विथ मिस्टर सुनीलजी सुतार. ही मेट द डेप्युटी कमिशनर अँड ऑल्सो हॅज गिवन अन ॲप्लिकेशन टू द कमिशनर ऑफ नवी मुंबई. बेसिकली ही केम अँड अप्रोच देम विथ सम व्हॅलिड पॉईंट्स विच आर व्हेरी इमिजिएटली रिक्वायर्ड फॉर the welfare of Navi Mumbai. That is one, he was saying about the safety aspects on Palm Beach Road, because Palm Beach Road now, earlier when it started people were going at 100, 110, 120. Now of course they have reduced the speed limits, but still the idea which he has got in his mind is very good. If it is implemented we will be able to save many casualties. Then he was talking about the sector 4 signal, which is if you come there at around 6-7 o'clock in the evening, you will find it's total traffic jam and there are leading to numerous of accidents. So the Navi Mumbai Municipal Commissionerate along with the traffic should initiate one traffic signal over there. So that will be for the safety of all the people in Navi Mumbai as well as people coming from out of Navi Mumbai. Then I would want to say the most important point, that one of his friend company is ready to donate a ambulance. It is a multi-speciality ambulance which will have a doctor as well as a driver. They are giving it on a trial basis to the municipality, Navi Mumbai municipality, and I think this would be the first of its kind in any of the municipalities. So this is a very great thing, and that will be a great service, because many times it happens that there is an accident and there is no ambulance coming. It takes too much time for an ambulance to come. So this ambulance, if they put it on strategic location anywhere on the Palm Beach Road, so within 5 minutes or 10 minutes it will be able to reach a person who is had a casualty. And I would like to thank my friend Mr. Sunil Ji Sudhar, that he is taking out so much of time from his busy schedule and trying to work for better Navi Mumbai. ब्यूरो रिपोर्ट, नई मुंबई आवाज़.